मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये 520 गाड्यांची आवक झाली असून बाजारपेठेत 80% माल पडून असल्याचे व्यापारी सांगत आहेत. गुलाबी चक्रीवादळाने राज्याला चांगलाच तडाखा दिला. 2 दिवसांमध्ये सततधार पडणाऱ्या पावसामुळे शेतीसह एपीएमसी बाजारपेठेत पावसाचा परिणाम पाहायला मिळाला. बाजारपेठेत येत असलेला भाजीपाला भिजून येत असल्याने माल खराब होण्याचेही प्रमाण वाढले आहे. परिणामी अनेक भाज्या फेकून द्याव्या लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. शिवाय जोरदार पावसामुळे बाजारातील ग्राहक मंदावला असून बाजारभावात 10-20% घसरण झाल्याचे व्यापारी म्हणाले. मुंबई शहरात मात्र बाजारभाव गगनाला भिडले असून एपीएमसी मार्केटपेक्षा कितीतरी महाग भाजीपाला किरकोळ बाजारात विकला जात आहे. पितृपक्ष सुरू झाल्यापासून भाजीपाला दर वाढायला सुरुवात झाली. त्यात आता या वादळाचा फटका भाजीपाला दरवाढीला बसला असून घाऊक बाजारात दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात भाज्यांनी 100 पार केली आहे. भाज्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. कालपासून पावसामुळे एकदमच भाव खाली घसरले आणि आता हे सगळं निवडल्याशिवाय माल विकला जात नाही. त्याचा सगळं माल डॅमेज व्हायला लागला. पावसामुळे डॅमेज होतो म्हणजे परिपूर्ण याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो काहीतरी 20-30% रेट खाली आले. आता रेट चांगले होते याच्या अगोदर 2-3 दिवसापूर्वी. पण आता सध्या पितरपाट चालू असल्यामुळे भाज्याला बाजार असते चांगली. पण आता ते सुद्धा बाजार घसरण झालेली आहे पितरपाटमुळे. अशी परिस्थिती झालेली आहे. आणि पावसानं काल दुपारपासून एवढा अंकर माजवला आहे की परिपूर्ण बाजार खाली आले. गिरायकावरती परिणाम झाला. फुटपाथला बाहेर लोकांचे धंदे नाही. त्याच्यामुळं इकडं माल पण उचलत नाही. पावसामुळं लोक बसतात येत नाही ना फुटपाथला. हां, त्याच्यामुळं काय इकडे मार्केट चालत नाही. अशी परिस्थिती आहे. सगळा धंदा बाहेरच्या याच्यावरती आहे. ठीक आहे. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.